जी ट्वेंटी परिषदेनिमित्त बंगळुरू इथं जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांची बैठक आज सुरू झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं भारताकडे जी ट्वेंटी परिषदेचं आलेलं अध्यक्षपद आणि भारताची प्राधान्य यावर ठाकूर यांनी भर दिला वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून जगभरात सौहार्द निर्माण करण्यासाठी आणि भविष्याचं एक आशादायी चित्र निर्माण करण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे असं ठाकूर यांनी सांगितलं कोविड महामारीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा असुरक्षितता महागाई अर्थव्यवस्थांमधले चढउतार असे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यासोबतच भूराजकीय तणाव आणि हवामान बदलाचा सामनाही जगाला करावा लागत आहे या सगळ्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर होत आहे अशा सगळ्या प्रश्नांवर जी ट्वेंटी परिषदेतून व्यावहारिक उपाययोजना शोधण्यास मदत होईल अशी अपेक्षा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी ट्वेंटी वित्तीय ट्रॅक अंतर्गत बहुराष्ट्रीय विकास बँका अधिक मजबूत करण्याविषयी भरीव चर्चा होईल असं म्हणाले यातून भविष्यातल्या शहरांच्या उभारणीला निधी पुरवठा आर्थिक समावेशनासाठी डिजिटल पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय करप्रणाली सुलभ करणं अशा उपाययोजनांमधून जागतिक आव्हानांवर मात करता येईल असं ठाकूर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं आहे ऐंशी कोटी गरजू नागरिकांना मोफत अन्न देण्याचं काम सरकारनं केलं आहे असं ठाकूर यांनी सांगितलं अमृतकाल और आधार बनाएंगे इसको स्वर्णिम काल की ओर ले जाने के लिए इन 25 वर्षों में भारत जो तरक्की करेगा वो भारत को एक विकासशील देश से एक विकसित देश बनाने की ओर एक डेवलपिंग कंट्री से एक डेवलप्ड कंट्री की ओर ले जाने का काम करेगा कोविड नाइन्टीन पैंडेमिक में जो निर्णय नरेंद्र मोदी जी की सरकार ने लिए भारत और मजबूत होकर निकला है 80 करोड़ गरीबों को या जरूरतमंदों को अठ्ठावीस महिने में अनाज देने का काम केवल एक देश कर पाया भारत क्षेत्र जहां पर हम दुनिया पर निर्भर रहते थे आत्मनिर्भर भारत बनाने का काम बना बहुराष्ट्रीयत्वाचं तत्व अधिक बळकट करण्याची गरज ठाकूर यांनी व्यक्त केली येत्या चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे